ओके प्लीज पुट योर प्रेजेंटी एवरीवन एवरीवन विल पुट देयर प्रेजेंटी ओके लेट्स स्टार्ट नाउ सी आपण आजपासून प्रत्येक बुधवारी तुमचं मराठी व्याकरण शिकणार आहोत डेट यू ऑल हॅव इन युअर मराठी टेक्स्ट बुक्स इन युअर मराठी सिलॅबस ओके तुमच्या मराठीच्या सिलॅबस मध्ये तुमचा मराठी व्याकरणाचा भाग असतो त्याच्यातला प्रत्येक भाग आपण आज शिकणार आहोत त्या अगोदर मराठी व्याकरण म्हणजे नक्की काय त्याच्यात काय काय असतं कोणी मला सांगू शकेल का येस एनीवन प्लीज राईट युअर नेम इन द चॅट बॉक्स व्हॉट एव्हर यू नो अबाउट दॅट तुम्हाला त्याच्याविषयी मराठी व्याकरणाविषयी जे काही माहीत आहे येस दीपिका मॅडम मराठी व्याकरणामध्ये व्यंजन स्वर विशेषण क्रियापद सर्वनाम वाक्य वाक्यांचे प्रकार असं असं सगळं असतं येस गुड कादंबरी येस मॅम भाषेचे स्पष्टीकरण देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण गुड ओके सो लेट्स गोइंग टू दॅट बघा मराठी भाषा मराठी भाषा ही आपली राज्यभाषा आहे बरोबर आपल्यापैकी खूप जणांची ती मातृभाषा सुद्धा आहे आपण मराठीतच बोलतो तर आपल्या या भाषेचा जो व्यवहार आहे आपण एकमेकांशी बोलतो तो असतो आपल्या भाषेचा व्यवहार ओके तो व्यवस्थित चालावा किंवा सी सम स्टुडंट्स रिक्वायर एंट्री स्टिल नाउ ओके सी आपल्या भाषेचा व्यवहार हा व्यवस्थित चालावा किंवा शुद्ध असावा ओके आपण मराठी आहे कशीही बोलली तरी चालेल का नाही ती जर शुद्ध असेल तर ती व्यवहारात वापरता येऊ शकते मग ती भाषा शुद्ध होण्यासाठी ती व्यवहारात वापरण्यासारखी वापरण्याजोगी होण्यासाठी काही नियम ठरवून दिले आहेत ओके आणि ते नियम जेव्हा आपण आपल्या मराठी भाषा भाषेत वापरतो आपली मराठी भाषा बोलताना जेव्हा ते आपण नियम वापरतो त्या नियमांनाच एकत्रितपणे आपण मराठी व्याकरण असं म्हणतो ओके मग व्याकरणाचं काम काय आहे या व्याकरणात आपण नक्की काय शिकणार आहोत आपण सगळे मराठी बोलतो पण आपली बोलीभाषा वेगवेगळी असते बरोबर आपल्या रिजन नुसार ज्या क्षेत्रात आपण राहतो त्यानुसार आपली भाषा बदलते येस प्रथमेश इट इज फाईन ओके आपण ज्या रिजन मध्ये राहतो ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील लोकांची बोली ऐकून आपल्या घरातील लोकांची बोली ऐकून आपली भाषा बदलत असते बरोबर पण त्या भाषेला योग्य वळण देण्याचं काम कोण करतं व्याकरण करतं ओके आपण जेव्हा व्याकरण शिकतो तेव्हाच आपल्या भाषेला योग्य वळण येतं आपले आई बाबा आजी आजोबा आपल्याला बोलायला शिकवतात पण ते काय शिकवतात आपल्याला जी त्यांची भाषा आहे ते एवढे वर्ष जे बोलले आहेत ते ज्या क्षेत्रात राहिले आहेत त्या क्षेत्रात जी भाषा बोलली जाते तीच ते आपल्याला शिकवत असतात पण व्याकरण काय करतं आपण जी भाषा बोलतो तिला योग्य वळण देण्याचं काम करतं ओके मग व्याकरण म्हणजेच काय एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन येस तर बघा आज आपण काय शिकणार आहोत शब्दांच्या जाती ओके एखादं वाक्य वाक्य बोलताना त्या वाक्यामध्ये काय काय असतं सांगा मला सांगा आपलं वाक्य कशाने तयार होतं शब्द वापरून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरून शब्द कशाने तयार होतो अक्षर वापरून बरोबर मग आपले हे शब्द जेव्हा एकत्र येतात आणि त्यांचा जो समूह बनतो त्याला आपण काय म्हणतो वाक्य म्हणतो ओके राम शाळेत जातो राम शाळेत जातो हे काय झालं वाक्य झालं बरोबर त्यामध्ये कोणकोणते शब्द आले आहेत राम शाळेत आणि जातो ओके मग एखादं वाक्य बनवताना त्या वाक्यामध्ये काय काय असतं कर्ता कर्म आणि क्रियापद ओके मग हे कर्ता कर्म क्रियापद हे काय आहेत हे सगळे शब्द आहेत बरोबर हे सगळे शब्द आहेत आणि त्या शब्दांच्या काही जाती आहेत त्या जाती आपण आज पाहणार आहोत शिकणार आहोत आणि नंतर हळूहळू जसं आपण इंग्लिश ग्रामर मध्ये फिगर ऑफ स्पीच पाहिलं येस फिगर ऑफ स्पीच यु नो
दॅट इज ओनली शब्दांच्या जाती. ओके, त्यालाच आपण शब्दांच्या जाती म्हणतो. मग फिगर ऑफ स्पीच मध्ये आपण जे जे प्रकार पाहिले ते सगळे प्रकार आपण मराठीतून पाहणार आहोत. हळूहळू आपण त्या प्रत्येक प्रकाराकडे वळणार आहोत. ओके, तर त्याआधी बघा, मराठी व्याकरणानुसार शब्दांची कार्ये 8 आहेत. कार्य म्हणजे इथे जाती, शब्दांच्या जाती किती आहेत? 8 आहेत. कॅमेरा ऑन आहे, बंद करायचा आहे. आय डोंट नो द स्टुडंट नेम. एकनाथ भोपी हा आयडिया आहे. कॅमेरा बंद करा प्लीज. ओके, शब्दांच्या जाती किती आहेत? 8. पहिली आहे नाम, सर्वनाम, नंतर विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आता ह्या आहे शब्दांच्या 8 जाती. ह्या शब्दांच्या 8 जाती वेगवेगळ्या वाक्यांमध्ये येतात आणि तेव्हाच अर्थपूर्ण वाक्य आपण बोलत असतो किंवा आपण बनवत असतो किंवा आपण लिहित असतो. ओके, बघा, मग या शब्दांच्या जातीचे दोन मुख्य प्रकार पडतात, विकारी शब्द, अविकारी शब्द. ओके, शब्दांच्या जातीचे दोन प्रमुख प्रकार पडतात, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. मग हे विकारी शब्द म्हणजे काय? बघा, जे शब्द वाक्यात उपयोगात येताना त्यांच्या रूपात बहुधा कोणत्या तरी प्रकारचा बदल होतो त्यांना विकारी शब्द म्हणतात. बघा, जे शब्द वाक्यात उपयोग करताना किंवा त्या शब्दांपासून वाक्य बनवताना आपण तो शब्द जसाच्या तसा घेत नाही तर त्याच्यामध्ये काही बदल करतो. ओके, तो शब्द वाक्यात जेव्हा आपल्याला एखादा शब्द असा असतो जो वाक्यात वापरताना आपण तो आहे तसा जसाचा तसा उचलू शकत नाही, त्याच्यामध्ये काही फरक पडतो. जसं की माझ, माझे, माझ्या. ओके, असं काही फरक पडतो, बदल करतो आपण त्या शब्दामध्ये, तशा शब्दांना आपण विकारी शब्द म्हणतो. ओके, एक सिंपल लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, जो शब्द ज्यामध्ये असा शब्द ज्यामध्ये बदल होतो तो आहे विकारी शब्द. नेक्स्ट आहे अविकारी शब्द. मग अविकारी शब्द म्हणजे काय? ज्या शब्दांचा वाक्यात केव्हाही कोणत्याही प्रकारचा बदल न होता उपयोग होतो त्यांना अविकारी शब्द म्हणतात. मग असे शब्द ज्यांना आपण डायरेक्टली उचलून त्यापासून वाक्य बनवू शकतो किंवा त्याचा उपयोग वाक्यात करू शकतो आणि त्या शब्दाला आपण हलवत नाही आहोत, त्याचा त्यामध्ये बदल करत नाही आहोत, तर अशा शब्दांना आपण अविकारी शब्द म्हणायचा आहे. ओके, क्लिअर अबाउट विकारी शब्द अँड अविकारी शब्द? समजलाय? सगळ्यांनी रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. अंडरस्टूड क्लिअरली? कोणाला डाउट असेल तर आय विल रिपीट इट अगेन. प्रथमेश, शुड आय रिपीट अगेन? ओके, सी, विकारी शब्द. विकारी शब्द असे शब्द असतात जे वाक्यात आपण जेव्हा त्यांचा उपयोग करतो तेव्हा त्यांच्या रूपात बदल होतो. ओके, त्यांच्या रूपात कोणत्या तरी प्रकारचा बदल होतो, प्रत्येक वेळी होतो तसा नाही पण कोणत्या तरी प्रकारचा बदल होतो त्यांना आपण विकारी शब्द म्हणतो. तर अविकारी शब्द असे शब्द असतात त्यांना आपण वाक्यात जेव्हा वापरतो किंवा त्यापासून वाक्य बनवतो, त्या शब्दांचा वाक्यात जेव्हा आपण उपयोग करतो तेव्हा त्या शब्दामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, तो शब्द जसाच्या तसा उचलून आपण वाक्यात वापरू शकतो किंवा तो शब्द जसाच्या तसा उचलून आपण त्यापासून वाक्य बनवू शकतो, त्याला अविकारी शब्द म्हणायचा आहे. नाव प्रथमेश, यू गॉट क्लिअरली? ओके, फाईन. पहा, मग आता या शब्दांच्या जातींमध्ये हे विकारी आणि अविकारी शब्द कोण कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. विकारी शब्द, विकारी नामांमध्ये काय प्रकार आहेत बघा? नाम, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, हे काय झाले? विकारी शब्द. नाम,
नामाचे प्रकार कोणकोणते आहेत? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. जर तुम्हाला नाउन शिकवलेलं आठवत असेल, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ऍबस्ट्रॅक्ट नाउन, येस डू यू रिमेंबर? तेच आहे आपण मराठीमधून शिकणार आहोत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम, हे आहेत सर्वनामाचे 5 प्रकार. आपण ह्या प्रत्येकाला डिटेल मध्ये जेव्हा शिकणार तेव्हा या प्रत्येकाचा अर्थ तुम्हाला समजवला जाईल, त्यावर उदाहरणे सुद्धा घेतली जातील. ओके, आज आपण फक्त शब्दांच्या जाती आणि त्यापैकी एक शिकणार आहोत, ती म्हणजे नाम, नाउन. त्यापैकी फक्त थोडा पार्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. नेक्स्ट आहे विशेषण. विशेषण कोणकोणत्या प्रकारचे असतात? गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषणामध्ये सुद्धा अजून काही प्रकार आहेत. त्यानंतर सार्वनामिक विशेषण आणि धातु साधित विशेषण, हे आहेत विशेषणाचे प्रकार. त्यानंतर आपली दुसरी शब्दाची जात येते, ती म्हणजे क्रियापद. क्रियापदाचे एकूण 6 प्रकार आहेत. पहिला आहे सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद. ओके, यापैकी प्रत्येक क्रियापदाचा डिटेल इन्फॉर्मेशन, प्रत्येक डिटेलिंग तुम्हाला जेव्हा आपण क्रियापद हा टॉपिक शिकू तेव्हा दिलं जाईल. आता आपण पाहूया अविकारी शब्दांचे प्रकार. अविकारी शब्दांचे प्रकार आहेत क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ओके, हे असे शब्द आहेत जे आपल्या वाक्यांमध्ये येतात त्यांना आपण अविकारी शब्द म्हणतो. अविकारी शब्द म्हणजे काय? त्यामध्ये आपण कोणताही बदल करत नाही. मग हे आहेत क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. हे सुद्धा ही प्रत्येक प्रत्येक टाइप आणि प्रत्येक टाइपचा अजून काही सब टाइप्स असतील किंवा त्याचे काही उपप्रकार असतील आणि त्याची सगळी डिटेलिंग तुम्हाला जेव्हा आपण अव्यय शिकू, अविकारी शब्दांबद्दल स्पेशली शिकू तेव्हा दिला जाईल. ओके, तर आज आपण या सगळ्या जातींपैकी शिकणार आहोत नाम. त्या अगोदर परत एकदा पहा, विकारी शब्द आहेत नाम, ज्याचे प्रकार आहेत सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. त्यानंतर सर्वनाम. सर्वनामाचे प्रकार आहेत पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. विशेषण. विशेषणाचे प्रकार आहेत गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि धातुसाधित विशेषण. क्रियापद. क्रियापदाचे प्रकार आहेत सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद. त्यानंतर आपण शिकलो अविकारी शब्द. अविकारी शब्दांचे प्रकार आहेत क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ओके, तर आज आपण शिकणार आहोत नाम. येस, नाम. नामाची व्याख्या कोणी मला सांगू शकेल का? आपण नाउन शिकलेलो आहोत, त्यावरून कोणी मला नाम नाम नाउनची डेफिनेशन म्हणजेच नामाची व्याख्या सांगू शकेल का? येस एनीवन? ओके दीपिका. कोणत्याही व्यक्तीचे, वस्तूचे किंवा वास्तूचे किंवा स्थानाचे नाव म्हणजेच नाम. गुड, व्हेरी नाईस. एनीवन एल्स? आदिती. येस आदिती. एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, वास्तूचे, जागेचे, असे जे यांचे नावांना नाम असे म्हणतात. ओके, अनघा.
एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात. ओके, अविका, अविका यू हॅव रिटन युअर नेम, दॅट्स वाय आय एम आस्किंग. अविका राईट. वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात. ओके गुड. सो बघा, नाम आपण एखाद्या गोष्टीला, वस्तूला किंवा प्राण्याला किंवा स्वभावाला सुद्धा, स्वभावाला सुद्धा नाव असतं, गुणधर्माला, ओके, आकलनाला. एखादा ह्या ही गोष्ट, हा एक प्राणी आहे किंवा ही एक गोष्ट आहे, ही एक वस्तू आहे, हा त्याचा स्वभाव असा आहे, त्यामध्ये हा गुणधर्म चांगला आहे, हे सगळं आपल्याला समजण्यासाठी आपण एक विशिष्ट शब्द वापरतो. ओके, त्या शब्दाला आपण नाम म्हणायचं आहे. येस, एखाद्या गोष्टीचे, वस्तूचे, प्राण्याचे, स्वभावाचे किंवा गुणधर्माचे आकलन होण्यासाठी एक शब्द वापरला जातो आणि त्या शब्दाला आपण नाम असं म्हणतो. ओके, तर या नामाचे तीन प्रकार आहेत सामान्यतः, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. चला आता त्यापैकी एक एक आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट आहे सामान्य नाम. जे नाम एकाच जातीच्या अनेक वस्तूंना लागू पडते त्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो. ओके, मग आता सामान्य नाम म्हणजे काय? एकाच जातीच्या वेगवेगळ्या वस्तू, भरपूर वस्तू, त्यांना जे नाम लागू पडतं किंवा ज्या नावाने आपण हाक मारतो त्याला आपण सामान्य नाम म्हणायचं आहे. ओके, जसं की पर्वत, मुलगी, घर, शाळा, फळ, फूल, गाय, घोडा, टेबल, खुर्ची इत्यादी. ओके, बघा आता यापैकी पर्वत आहे, पर्वत इथे मी सातपुडा, हिमालय, एव्हरेस्ट असं म्हटलं आहे का? नाही, मी फक्त पर्वत म्हटलं आहे, म्हणून हे काय झालं? सामान्य नाम. ओके, सामान्य नाम, कॉमन नाउन, इफ यू रिमेंबर, कॉमन नाउन, त्यालाच आपण सामान्य नाम असे म्हणतो. जे नाम एकाच जातीच्या अनेक वस्तूंना लागू पडते ते आहे सामान्य नाम. ओके, अंडरस्टूड? सामान्य नाम समजलं सगळ्यांना? येस. नाउ व्हॉट यू हॅव टू डू, आता तुम्हाला काय करायचं आहे, एक सामान्य नाम घेऊन त्यापासून वाक्य बनवायचं आहे. ओके, फक्त सामान्य नामचं उदाहरण लिहायचं नाही, तर तुम्हाला एक वाक्य लिहायचं आहे ज्यामध्ये तुम्ही सामान्य नामाचा उल्लेख केला असेल. ओके, चला ज्यांच्याकडे मराठी कीबोर्ड आहे त्यांनी वाक्य टाईप करा आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. द वन हु इज हॅव्हिंग, माझ्या घरामागील नदीच्या काठी एक सुंदर घोडा उभा होता. माझी शाळा लांब आहे, पर्वत खूप उंच असतात. गुड. चला ज्यांच्याकडे कीबोर्ड नाहीये त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा, सो दॅट आय कॅन आस्क यू. पर्वत सर करणे सोपी गोष्ट नाही. गुड. ही बाग खूप सुंदर आहे. मुले शाळेत जातात. येस वेदांत, आय गॉट. माझे घर खूप लांब आहे, मी मुलगी आहे. येस, लेट मी फिनिश द रीडिंग, हुएवर आर रायटिंग देन आय विल आस्क यू. ओके, कर्णिका अँड वेदांत हॅज रिटन देअर नेम एज दे डू नॉट हॅव द मराठी कीबोर्ड. एनी वन एल्स? अजून कोणाकडे? आदेश, एनी वन एल्स? अजून कोणाकडे मराठी कीबोर्ड नाहीये? तुमचं नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, कर्णिका, पुट ऑन युअर माइक अँड टेल मी द सेंटेन्स. माझ्या घराजवळ एक मोठी नदी आहे. येस, वेदांत,
घोडा हा खूप चपळ प्राणी आहे. गुड. ओके डन. माझे गाव खूप लांब आहे. यस. ओके नाव द नेक्स्ट वन. आता आपण पाहणार आहोत विशेष नाम. जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करून देते. बघा आता जर आपण एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा उल्लेख करत आहोत तर त्यासाठी आपण एक स्पेशल नाव वापरणार. ओके जसं कपिला गाय. ओके अशा प्रकारे. देन एखाद्या मुलाचं नाव आहे, मुलीचं नाव आहे. इथे एक्झाम्पल्स दिले आहेत स्नेहल, हिमालय, गंगा, कपिला इत्यादी. ओके हे काय आहेत, उदाहरणं आहेत विशेष नामाची. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला किंवा प्राण्याला एका विशिष्ट नावाने हाक मारतो किंवा एखाद्या विशिष्ट नावामुळे आपल्याला त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो तेव्हा आपण त्या नावाला किंवा त्या नामाला विशेष नाम असं म्हणतो. हिमालय एक उंच पर्वत आहे. यामध्ये हिमालय हे विशेष नाम झालं तर पर्वत हे काय झालं, सामान्य नाम. गंगा एक पवित्र नदी आहे. यामध्ये गंगा काय झालं, विशेष नाम आणि नदी सामान्य नाम. कपिला गाय खूप दूध देते. कपिला विशेष नाम, गाय सामान्य नाम. ओके अंडरस्टूड. समजलंय विशेष नाम म्हणजे काय, जेव्हा आपण एका व्यक्तीला, प्राण्याला किंवा वस्तूला एका विशिष्ट नावाने हाक मारतो तेव्हा ज्या नावाचा आपण उपयोग करतो त्याला आपण विशेष नाम म्हणतो. ओके चला आता विशेष नामाचे एक्झाम्पल लिहा. तुम्ही स्वतःचं नाव वापरून सुद्धा लिहू शकता. ओके कर्णिका टेल मी. कर्णिका तुझा माइक ऑन करून तू सांगू शकते सेंटेन्स. माया खूप मोठी आहे. यस. वेदांत युसेन बोल्ट हा जगातला सर्व जोरात धावणारा खेळाडू आहे. गुड. ओके हुएवर हॅज रिटन यू ऑल आर रिटन करेक्टली. नेक्स्ट इज भाववाचक नाम. ओके भाववाचक नाम, ऍबस्ट्रॅक्ट नाउन. इफ यू रिमेंबर द ऍबस्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम ज्या नामामुळे प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणांचा, भावाचा किंवा धर्माचा बोध होतो ते असतं भाववाचक नाम. ओके एखादा आपण म्हणतो हा खूप प्रामाणिक मुलगा आहे, तो आज खूप दुःखी दिसत होता. यामुळे काय होतं, दुःखी, प्रामाणिक हे शब्द आपल्याला काय दाखवतात, त्या व्यक्तीची फिलिंग म्हणजे त्या व्यक्तीची भावना किंवा त्या व्यक्तीमध्ये असलेला कोणता तरी गुणधर्म हा आपल्याला ज्या शब्दावरून कळतो, ज्या शब्दावरून समजतो त्या शब्दाला, त्या नामाला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. ओके अंडरस्टूड. इथे एक्झाम्पल्स आहेत प्रामाणिकपणा, गोडी, धूर्तपणा, शौर्य, निर्भयता, कारुण्य. ओके आता यापैकी एक शब्द वापरून किंवा तुमच्याकडे असलेला एखादा भाववाचक नाम वापरून तुम्ही सेंटेन्स लिहिणार आहात. स्टार्ट रायटिंग. येस कुत्रे प्रामाणिक असतात. ओके कर्णिका वेट, लेट देम फिनिश रायटिंग, देन आफ्टरवर्ड्स आय विल आस्क यू.
राणी खूप प्रेमळ आहे, ती खूप गोड आहे. यस. ती दुःखी असते. प्रत्येक माणसात माणुसकी असावी. महेश प्रामाणिक. तो खूप खुश आहे. आपल्यासाठी त्यांचे शौर्य वाखाणण्या जोगे असते. व्हेरी नाईस. रमेश हुशार आहे. यस. ओके. नाव कर्णिका. प्राजक्ता खूप प्रामाणिक आहे. ओके. वेदांत. छत्रपती शिवाजी महाराज हे खूप हुशार व बुद्धिमान होते. गुड. वन स्टूडेंट. येस. वेदा. वेदा यू ऑल्सो डोंट हॅव मराठी कीबोर्ड राईट. You have written your name earlier. Put on your mic and tell me one example. Sang mala example. Bhavvachak naam. Bhavvachak naam cha example sangaycha ahe. Okay. Rest oriented writing. ओके. बघा, काही सामान्य नाम आणि त्याचे विशेष नाम इथे दिलेले आहेत. बघा, सामान्य नाम पर्वत, विशेष नाम हिमालय, सह्याद्री, सातपुडा. मुलगा, विशेष नाम स्वाधीन, हिमांशु, लक्ष्मण, कपिल, भैरव. मुलगी, मधुस्मिता, स्वागता, तारा, आशा, नलिनी. शहर, नगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर. नदी, गंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरी. ओके. ही काही सामान्य नामे आहेत ज्याचे विशेष नामे अशा प्रकारे असतात. आता एक एक्सरसाइज आहे. 10 एक्झाम्पल्स आर देअर. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता आन्सर. इंग्लिश वाल्या आता इंग्लिश ज्यांच्याकडे कीबोर्ड आहे ते सुद्धा हे आन्सर लिहू शकता. खालील उदाहरणे पहा आणि जे हायलाइट केलेलं आहे त्या शब्दाच्या नामाचा प्रकार सांगायचा आहे तुम्हाला. हिमालय एक उंच पर्वत आहे. हिमालय. नो. येस. विशेष नाम हिमालय. विशेष नाम. येस. ओके. फाईन. नेक्स्ट. आज शाळेत खूप कमी मुले आहेत. मुले. येस. सामान्य नाम. ओके. द नेक्स्ट वन. सीमा आजारी आहे. सीमा आजारी आहे. सीमा. येस. विशेष नाम.
गुड. राज आज खूब दुखी दिसत होता. दुखी. भाववाचक नाम. यस. गुड. नेक्स्ट. टेबल खाली मांजर बसले आहे. टेबल खाली मांजर बसले आहे. यस. नेक्स्ट. गंगा एक पवित्र नदी आहे. गंगा एक पवित्र नदी आहे. विशेष नाम. यस. राम खूप हुशार विद्यार्थी आहे. दोन प्रकारच्या नामांना हायलाइट केलेला आहे. राम खूप हुशार विद्यार्थी आहे. राम आणि हुशार सांगा. यस. राम विशेष नाम अँड हुशार भाववाचक नाम. यस. ती मुलगी खूप छान वाचन करते. ती मुलगी खूप छान वाचन करते. मुलगी सामान्य नाम. मुंबई खूप गजबजलेले शहर आहे. मुंबई. यस. विशेष नाम. गुड. राम अयोध्येला परत गेला. अयोध्या. विशेष नाम. यस. ओके. ओके. म्हणजे नामाचे जे तीन महत्वाचे प्रकार आहेत ते तुम्हाला सगळ्यांना आता क्लिअर समजले आहेत. सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. एवरीवन हॅज अंडरस्टूड क्लिअरली. ओके. ओके. आत्ता मी तुम्हाला काही शब्द देते आणि त्या शब्दावरून तुम्ही वाक्य बनवायचे आहेत आणि ठरवायचं तो शब्द जसाच्या तसा आपल्याला वाक्यात वापरता येतो की त्यामध्ये बदल करावा लागतो हे आपण पाहणार आहोत. ओके. येस. ओके. तुमचा पहिला शब्द आहे खाणे. खाणे हा शब्द तुम्ही जसाच्या तसा वापरणार कि त्यामध्ये तुम्हाला काही बदल करून तो वाक्यात वापरावा लागणार ते तुम्ही ठरवायचं आहे आणि वाक्य बनवायचं आहे. खाणे. कर्णिका. ती लाडू खाते. येस. ती मोदक हाच मी खात कर्णिका आहे. खाल्ला. गुड. चला सगळ्यांनी लिहा. ओनली कादंबरी आणि प्रथमेश हॅज रिटन.
मला लाडू खाणे आवडते, तिने चिवडा खाल्ला, मी चॉकलेट खातो. मला तिखट खायला आवडते, मी भाकरी खाईन. ओके, आता तुम्ही वापरले शब्द खाईन, खाल्ला, खायला, खातो, खाणे, खाते. ओके, म्हणजे आपण काय केलं, तो शब्द जसाच्या तसा वापरला की त्याच्यात बदल केला. बदल केला, येस. ओके, नेक्स्ट वर्ड आहे मुंबई. मुंबई, युअर नेक्स्ट वर्ड इज मुंबई. मुंबई खूप छान शहर आहे. मुंबई मोठे शहर आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मी मुंबईत राहते. मुंबई खूप मोठे शहर आहे. येस कर्णिका. मी मुंबई जवळ राहते. येस, मुंबई ही खूप मोठी आहे. असं म्हणतात की मुंबई कोणालाही उपाशी ठेवत नाही. गुड. ओके डन. युअर नेक्स्ट वर्ड इज शिकणे. शिकणे, लर्निंग, शिकणे. मी शिकत आहे. मी सातवीत शिकत आहे. मला नवीन काहीतरी शिकायला आवडते. मी शिकत आहे. शिकणे माणसाचा कदाचित मस्त हक्क आहे. हा मुलगा खूप शिकला. कर्णिका. शिक्षकांनी शिकवलेले मला सर्व काही समजते. गुड. मला शिकायला आवडते. ती नवीन भाषा शिकत आहे. ओके, तर आपण येस, आता या शब्दात सुद्धा तुम्ही बदल केला आहे. यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो की मेनली जे क्रियापद आहेत, जे वर्ब आहेत, क्रियापद, क्रियापदालाच आपण वाक्यात वापर करत असताना बदलत असतो. येस, दिस कन्क्लुजन वी कॅन मेड फ्रॉम दिस. आपण आता जशा प्रकारे वाक्य बनवली, खाणे, पिणे, शिकणे, हे काय झाले, सगळे क्रियापद झाले. मग आपण मराठी व्याकरणामध्ये जेव्हा अविकारी विकारी शब्दांचा विकारी शब्दांची गोष्ट येते, किंवा जेव्हा आपण त्यांना कन्सिडर करतो, तेव्हा आपण क्रियापदालाच मोस्टली बदलून वाक्यात वापरत असतो. ओके, चला अजून एक शब्द जो क्रियापद नाही पण त्याला तुम्ही बदलू शकता, तो शब्द आहे मैदान. मैदान, करा वाक्य तयार. मैदान. येस कर्णिका. येस, मी मैदानात खेळते. मुलांनी मैदानात खेळावे. माझ्या घरामागे खूप मोठे मैदान आहे. मैदानावर खेळण्याने व्यायाम होतो. गुड. येस डन ऑल ऑफ यू. खो खो मैदानात खेळला जाणारा खेळ आहे. मैदान खेळण्यासाठी असते. मी मैदानात खेळते. ओके, येस. आता येस कर्णिका, कंटिन्यू. महामारीमुळे आज मैदानात कोणीही दिसत नाही. येस गुड. ओके,
आता आपण मैदान या शब्दाला मैदानावर, मैदानात, मैदानामध्ये अशा प्रकारे बदललं आहे. आणि खाणे, शिकणे या शब्दांना सुद्धा आपण बदल करून आपल्या वाक्यात उपयोग केला आहे. मग हे शब्द काय झाले सांगा मला, विकारी की अविकारी? विकारी, येस, गुड. मग आता तुम्हाला क्लिअर विकारी आणि अविकारी शब्दांमधला फरक समजला आहे का? येस ऑर नो? ओके ओके, तर आपण एकदा परत पाहूया आपण आज काय काय शिकलो. आपण मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जातींपासून सुरुवात केली आहे. त्या शब्दांच्या जाती किती आहेत? 8. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. त्यापैकी विकारी शब्द जे वाक्यात उपयोगात आणताना आपण त्यांच्या रूपामध्ये कोणत्या तरी प्रकारचा बदल करत असतो त्यांना आपण विकारी शब्द म्हणतो. तर अविकारी शब्द म्हणजे जेव्हा ते वाक्यात येतात तेव्हा कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही त्यांच्यात, त्यांना आपण अविकारी शब्द म्हणतो. मग विकारी शब्द कोणकोणते आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. त्यापैकी नाम आपण आज पाहिला आहे. नामाचे प्रकार 3, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सर्वनामाचे 5 प्रकार आहेत, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. विशेषणाचे 4 प्रकार पडतात, गुणवाचक, संख्यावाचक, सार्वनामिक आणि धातुसाधित विशेषण. क्रियापदाचे एकूण 6 प्रकार आहेत, सकर्मक, अकर्मक, संयुक्त, सहाय्यक, प्रयोजक आणि शक्य क्रियापद. तर अविकारी शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आपण नाम पाहिलं, सामान्य नाम म्हणजे जेव्हा एकाच जातीच्या अनेक वस्तूंना आपण ज्या नावाने संबोधतो त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. विशेष नाम जेव्हा एका जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा ज्या नावाने बोध होतो त्या नावाला आपण विशेष नाम म्हणतो. भाववाचक नाम प्राण्यामधील, पदार्थामधील, व्यक्तीमधील जेव्हा गुणाचा किंवा भावाचा बोध होतो त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. आणि त्यानंतर आपण काही उदाहरणं सुद्धा सोडवली. ओके, सगळ्यांना सगळं समजलंय आज आपण जे काही शिकलो सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. एव्हरी वन हॅज अंडरस्टूड क्लिअरली? ओके ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओवर हियर फॉर टुडे. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल बी लर्निंग सर्वनाम. ओके, आपण सर्वनाम शिकणार आहोत आणि सर्वनामाचे काही प्रकार. येस, इट विल बी ऑन एव्हरी वेनसडे. येस, युअर मराठी लेक्चर इज शेड्यूल्ड ऑन एव्हरी वेनसडे ऍट 7 PM. ओके ओके, फाईन. सो यू ऑल कॅन लीव द क्लास नाव. बाय बाय एव्हरी वन. थँक्यू फॉर पेशंटली लिसनिंग अँड आन्सरिंग ऑल माय क्वेश्चन्स. बाय बाय मॅम. Bye bye. Bye, ma'am. Bye. Prathamesh, 8 PM, which class you have at 8 PM? You're from 7th standard, right? Yes, Prathamesh? Okay, so let me check. No, no. Just this class. No classes for you. Okay? Okay, fine. You can leave now. Okay, bye.